आणि मराठा क्रांती मोर्चाचं अगदी थोड्याच वेळात मातोश्री बाहेर आंदोलन सुरू होणार आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आता मातोश्रीच्या दिशेने रवाना झालेत. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रशांत बढे यांनी. आज या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मराठा समाजाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण जर बघितलं तर मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली ही मराठा समाजाची नेते मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सिरिंकला या ठिकाणी आता ही सगळी मंडळी पोहोचलेली आहेत आणि याचं नेतृत्व करणारे केरे पाटील जे आहेत ते या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी काय भूमिका आहे केरे पाटलांची. एकूणच मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि सिलिंगला जर आपण बघितलं तर सिलिंगवरून आता हे सगळी जी मंडळी आहे ते पुढे निघालेली आहेत आणि काही क्षणात आता ते मातोश्रीवर पोहोचतील आणि त्या ठिकाणी त्यांना अडवण्याची शक्यता आहे. मात्र जर त्यांना आपल्याला अडवलं गेलं तर मात्र आपण या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार असल्याचं देखील केरे पाटील यांनी सांगितलेलं आहे. आणि आता ही संख्या जर आपण बघितली तर 10 ते 15 गाड्या ह्या मुंबईवरून आलेल्या आहेत. ठाण्यावरून देखील अशा प्रकारच्या गाड्या निघाल्याचं केरे पाटील यांनी सांगितलेलं आहे. माझ्याबरोबर केरे पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय म्हणणं आहे. केरे पाटील, तुम्ही आता दाखल झालेल्या आहेत, काय भूमिका असणार आहे पुढे, तुम्हाला जर अडवण्याची शक्यता आहे? जर मला या ठिकाणी जर अडवलं तर या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चे होते ना आम्ही ठिय्या आंदोलनाला सुरुवात करू, रस्ता रोको करू, जागेवरच बसू आम्ही, हलणार नाही जोपर्यंत उद्धव साहेब आम्हाला भेटणार नाही आणि त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार नाही का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण तुम्ही तुमचा पाठिंबा आहे का नाही हे तुम्ही जाहीर करा. नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून सांगू उद्धव साहेबांचा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून पाठिंबा नाहीये, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा यांना विरोध राहणार आहे. सिलिंगला पोहोचलेला आहे आणि काही वेळात ते मातोश्री या ठिकाणी दाखल होतील. मात्र त्या ठिकाणी त्यांना अडवण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे. सध्या या ठिकाणी 15 ते 20 गाड्या ज्या आहेत त्या सिलिंगला पोहोचलेल्या आहेत. आणखीन काही आंदोलक जे आहेत ते थेट मातोश्रीला पूर्व उपनगराच्या मार्गाने पोहोचणार आहेत. एकूणच आता जर आपण बघितलं तर हा ताफा मराठा समाजाच्या नेत्यांचा मंडळींचा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पुढे आता उद्धव ठाकरे हे आज केरे पाटील आणि त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांना देखील भेट देणार का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.